चुनं असे घटक आहे जे विचारून लावलं तर ठीक, नाहीतर दिखता नहीं और लग भी जाता है। हाय दोस्त, आई एम योर होस्ट अमित। असं वाटतं की नेटफ्लिक्सने आपलं पंचांग अपडेट केलंय, कारण पूर्णपणे इंडियनाइज आणि धमाल शो तेही इंग्लिश डब मध्ये। वागुरू, ये क्या अंगूठा मारी गांड डालेगा। दशा आणि दिशा यांचं अनुमान लागलं तर सही आहे। जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही काय कमाल करू शकता, तेव्हा माणूस सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःकडेच घेतो। बिलकुल रिक्स नाही। याच दृष्टीने लेखन, दिग्दर्शन आणि निर्माता या सगळ्या जबाबदाऱ्या पुष्पेंद्र नाथ मिश्रा यांनी स्वतःवरच घेतल्या आहेत। डायरेक्टर कम्स इन अ लिटल लेटर बट द स्टोरी कम्स इन फर्स्ट। आणि कमाल केली। पहिल्या सीझन मध्ये 8 एपिसोड आहेत आणि दुसरं सीझन बनू शकतंय। पैसा, अपमान आणि माणसाला घ्यायची इच्छा नक्कीच। प्लॅनिंग करके रखे हैं। पण तुम्ही गुरुचे गुरु बनायला जाल तर नेपच्यून पण थोड्या करतो। हमारे ग्रह हमारे वश में है। सीरीजचा बेसिक फंडा आहे की छोटे समजून तुम्ही ज्यांना उंगल्या करता ते क्योंकि हर छोटा कभी ना कभी बड़ा जरूर हो जाता है सर। Nobody does it better. Not the you, आपकी प्लानिंग पे बस। या सोबतच एक चोरी, बहुत बड़ा बयाना है थानेदार, महंगा भी पड़ सकता है। आता थोड़ा टेक्निकल एस्पेक्ट विषयी बोलूया, म्हणजे तुम्हाला वाटेल मी केवढा ज्ञानी आहे। सर मैं ये तो कह रहा था कि मैं कुछ नहीं कह रहा था सर। आजच्या घडीला ही घटना घटित होत आहे। स्क्रीन प्ले, पार्श्वसंगीत तुम्हाला जागचा हलू देत नाही। एक दोन अभद्र शब्द सोडले तर तुम्ही परिवारासोबत पाहू शकता। VFX, CGI इतके कमालीचे आहेत की मजाच येते। खेल तो अब शुरू हुआ है। पर्सनल एस्पेक्ट असूनही ही सीरीज आपली गती कायम ठेवते, कारण मी एकदाही स्कीप बटन हिट केले नाही, जसं तुम्ही सबस्क्राइब बटन हिट करत नाही अगदी तसं। लवणेन भोजन। आता थोडं पर्सनल टच देऊया। जिमी शेरगिलला स्क्रीनवर पाहणं नेहमी सुखावणारं असते। हर्षद वारसी यांचे नॅरेशन कमालीचे आहे, ते सृष्टी रचेताचा आवाज बनले आहे। समय चलित है, कितनी भी गणना कर ले। स्क्रीनवर नसूनही आपला प्रेझेन्स उत्तम दर्शवतात। अशी नॅरेशन स्टाईल तुम्ही डिस्कवरी मध्ये पाहिली असेल। हवा में उड़ रहा है शुक्ला। स्क्रीनवर काय सुरू आहे याची पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळते। बास हिस्ट्रीक मिश्रा यांनी आपल्या या मालिकेत खूबीने वापरली आहे। OTT वर हर्षदचं काम सुरेख होताना दिसते। असुर मधील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अविस्मरणीय आहे। जिओ गुरु, चुना ही सीरीज नेटफ्लिक्स वर तुम्ही पाहू शकता। आता कशी घडी बसवायची हे तुम्ही ठरवा। किंमत मी दे चुका हूं। मी जातो, पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो। तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा, बस इग्नोर करू नका। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं।